वर्षी जमीन काय दादा पाणी फिरलो होतं माझ्या घरात तेव्हा ती भिंत पण पूर्ण गेली भरपूर जागा आहे काही मला वाटतं तीन तीन एकरच्या आसपास जागा आहे घशात घालतली जागा काही वर्षांनी खरी गोष्ट आहे अमेझिंग पार्क म्हणताय तिथं उभं करायचं अरे तुम्ही काय करणार इथे इथे ना मांडा टिटवाळा परिसरात टिटवाळा पूर्व भागात सध्याच्या परिस्थितीत दोन स्मशानभूमी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की परिसरात लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. टिटवाळा पूर्व भागातील एक इंद्रानगर स्मशानभूमी जी आहे ही अत्यंत दुरावस्थेत आहे. गेले कित्येक वर्ष महापालिकेकडे आम्ही पाठपुरावा केला पण महापालिका त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे स्टेशन परिसरातील आणि अगदीच इंद्रानगर स्मशानभूमीला लागून असलेल्या लोकवस्तीतील जर गृहसंकुलात जर कोण मयत झालं तर त्यांना अंत्यसंस्कार विधीसाठी टिटवाळा गणेश मंदिरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीसाठी जायला लागतंय आणि ही बाब अत्यंत खेदाची आहे कारण की त्यासाठी खूप दयनीय अवस्था आणि खूप हाल अपेक्षा या मयत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची होत असतात. म्हणजे मरणानंतर देखील सुखाने मरता येत नाही आणि अंत्यसंस्कार होत नाही. ही दुर्दशा खरोखर महानगरपालिकेने बघावी त्यासाठी आम्ही महापालिकेला काल देखील आयुक्तांकडे एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राद्वारे मी महापालिकेला आयुक्तांना आम्ही इशारा दिलेला आहे की येत्या त्वरित म्हणजे लवकरात लवकर आपण जी स्मशानभूमी जी इंद्रानगर स्मशानभूमी आहे ही जर व्यवस्थित केली नाही तर ह्यापुढील तिथे होणारे जे अंत्यसंस्काराला येणाऱ्या अडचणी लक्षात घेता ह्यापुढील अंत्यसंस्कार विधी हे महापालिकेच्या प्रांगणात करण्यात येतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महापालिकेची राहील. धन्यवाद.